राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीचे आदेश देण्यात आले आहे। बहुमत चाचणी संदर्भात राज्यपालांनी पत्र पाठवले। गुरुवारीच बहुमत चाचणी होणार। गुरुवारी सकाळी 11 वाजता एका दिवसाचे विशेष अधिवेशन होणार असल्याची चर्चा सुरू आहे। राज्यपालांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राजभवनाला 28 जून रोजी 7 अपक्ष आमदारांचा ईमेल मिळाला। लवकरात लवकर विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची आमदारांची मागणी। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बहुमत गमावल्याचा भाजपाचा दावा। 30 जून रोजी विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करावे। विधानसभेचे कामकाज गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता समाप्त व्हावे। विधिमंडळाच्या परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात यावी। विधिमंडळाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे। हे महत्त्वाचे मुद्दे राज्यपालांच्या पत्रात मांडण्यात आले। अधिकृतपणे आम्हाला अजून काही प्रमाणात कळवण्यात आलेलं नाही। पत्रावर रिसिव्ह जे दिसतंय आमच्या विधिमंडळाच्या, ते सुद्धा 5 तारखेचं सकाळचं दिसतं आणि ते वाजतापूर्वी आलं म्हणून समजलं आणि 24 तासामध्ये उद्या सगळे आमदार आम्हाला हजर करायचे। मला समजत नाही की पुरेसा वेळ देणं ही सुद्धा गरज असते। राजकीय परिस्थितीत राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, भाजपाची बहुमत चाचणीची मागणी करण्यात येते। महाविकास आघाडी अल्पमतात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। भाजपाची बहुमत चाचणीची मागणी। शिवसेनेच्या 39 आमदारांची बंडखोरी। काँग्रेस राष्ट्रवादी सोबत राहायचे नाही अशी आमदारांचीच मागणी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बुधवारी भाजपाची खलबत। शेलार महाजन पाटील बैठकीत उपस्थित। भाजपचे आमदारांना बुधवारी संध्याकाळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले। मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं अशा प्रकारची विनंती करणारा पत्र हे आम्ही आज राज्यपालांना दिलंय। आता त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे विविध निर्णय जे आहेत त्या निर्णयांचाही काही उल्लेख आम्ही केलेला आहे आणि त्याच्या आधारावर माननीय राज्यपाल उचित निर्णय घेतील। सामान्य माणूस सुद्धा या महाराष्ट्रामध्ये संसदीय तरी भारतीय जनता पक्षाचा खेळ आहे, फूट करायची आणि राज्य करायचं ही तर त्यांची पद्धत आहे, त्या पद्धतीत ते गेलेले आहे, त्यामुळे त्या बाबतीत काही शक्य मागण्याचं कारण नाही। जिथं नव्हते तर दिसले एवढाच फरक झाला। बहुमत चाचणीच्या विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात। राफेलच्या वेगाने आदेश काढण्यावर राज्यपालांवर कुणाचा दबाव असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। भाजप सरकार अस्थिर होण्याची वाट पाहत होते असं संजय राऊत यांनी म्हटलंय। राफेलच्या वेगाने आदेश काढण्यावर राज्यपालांवर कुणाचा दबाव आहे असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला। संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय। सरकार अस्थिर होण्याची भाजप वाट पाहत होते असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलंय। राफेलच्या वेगाने आदेश काढण्यावर राज्यपालांवर कुणाचा दबाव असा सवाल उपस्थित केलाय संजय राऊत यांनी। सरकार अस्थिर होण्याची भाजपा वाट पाहत होते असंही यावेळी ते म्हणाले। त्यांना आता असं वाटतंय की त्यांची स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आलेला असेल आणि त्यासाठी या घडामोडी घडवत असतील तर त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। दुसरी गोष्ट अशी आहे की राज्यपालांना भेटल्या राज्यपालांना कोणी भेटू शकतात,
पण राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी जो काही दिवस मुकरर केलेला आहे हा वेग जो आहे हा मोदींनी जी राफेल विमानं इथे आणलेली आहेत लढाऊ विमानं तर राफेल विमानापेक्षा प्रचंड वेग राजभवनातला कार्याचा अधिवेशन बोलवता येईल का हा पहिला प्रश्न कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचा एक मुद्दा प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत जोपर्यंत या आमदारांच्या निलंबनाबाबत किंवा त्यांच्या डिस्क्वालिफिकेशन बाबत निर्णय होत नाही तोपर्यंत मला वाटतं अधिवेशन बोलवण्यात काही अर्थ नाही कारण आमच्या दृष्टीनं हे आमदार जे आहेत ते डिस्क्वालिफाय झालेले आहेत महाराष्ट्राचे तुकडे करण्याची योजना सुरू आहे या निमित्तानं हे आमदार सोडून त्याविषयी बोलतोय याचा जर कोणाला त्रास होत असेल तर ठीक आहे आपण आधी मुंबईत या आपण आजही मी त्यांना आमचे सहकारी मानतो जसं काल उद्धवजीने सांगितलं की तुम्ही आमचेच आहात एकनाथ शिंदे माझे निकटचे सहकारी आहेत हे मी काल मी अनेक दिवस सांगतोय त्यांच्यातनी आमच्यामध्ये कमालीची मित्रता आहे एक नातं आहे आणि मी काय आहे त्यांना माहितीये ते काय आहेत मला माहिती पण अशा पद्धतीनं मी बोलतोय किंवा आदित्य ठाकरे बोलतायत म्हणून आम्ही येणार नाही हा बालिशपणा आहे सिल्वर ओकवर पवारांची बैठक पवारांच्या घरी महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित बहुमत चाचणीच्या आदेशानंतर पवारांची बैठक बोलावण्यात आली आहे शिवसेनेचे नेते अद्याप या बैठकीला पोहोचले नाही पवारांच्या भेटीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत काही नेते उपस्थित आहेत सिल्वर ओकवर पवारांची बैठक पवारांच्या घरी महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज सिल्वर ओकवरती पवारांची बैठक बोलावण्यात आली आहे बैठकीला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत मात्र शिवसेनेचे नेते अद्याप तिथे पोहोचले नाहीत काय अधिकची माहिती नक्कीच निलम दीड तास झाला ही बैठक सुरू आहे सिल्वर ओक येथे ही बैठक सुरू आहे शरद पवार यांच्या निवासानी ही बैठक सुरू आहे या बैठकीत महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते पण ह्या नेत्यांमध्ये फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते शिवसेनेचे नेते उपस्थित नव्हते पण ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर काँग्रेसचे नेते हे एक तास चर्चा केली शरद पवारांबरोबर आणि ते निघून गेलेले आहेत पण अद्यापही सिल्वर ओक आणि शरद पवार यांच्या निवासानी राष्ट्रवादीची ही बैठक सुरू आहे कारण की तुम्ही बघितलं तर काल देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते जे पी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर ते मुंबईत आले त्यानंतर त्यांनी आपल्या भाजपाच्या नेत्यांशी बैठक घेतली त्यानंतर ते राजभवन येथे गेले त्यांनी तिकडे भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली त्यांना तिकडे पत्र देण्यात आलं आणि त्यांनी उमेदवारी जारी करा असं म्हटलं आहे आणि तिकडे बहुमत सिद्ध करा कारण की जे शिवसेनेचे काही आमदार आहेत ते 39 आमदार हे बाहेर आहेत त्यामुळे शिवसेनेने आता म्हणजे महाविकास आघाडीकडे अद्याप तेवढी संख्याबळ नाही आहे त्यामुळे त्यांनी राज्यपालांना पत्र दिलं आहे आणि त्यांनी बहुमत सिद्ध करायला सांगितलेलं आहे तुम्ही बघितलं तर महाविकास त्यामुळे मोठ्या प्रमाणात या राजकारणामध्ये आता वेग आलेला आहे त्यामुळे सगळीकडे बैठका सुरू आहेत त्यामुळे शरद पवार यांच्या निवासानी सिल्वर ओक येथे बैठक सुरू होती या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते तुम्ही बघितलं तर या अगोदर पण सत्ता स्थापनेसाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतलेली होती सकाळी त्यानंतर शरद पवार यांनी हे सर्व पालटं उलटं पाडलं त्यानंतर परत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झालेली तसंच काहीतरी परत घडू शकतं कारण की ज्या विधान परिषदेची निवडणूक झाली त्यानंतर शिवसेनेचे नेते यांनी बंड पुकारला आणि ते बाहेर गेले त्यानंतर शरद पवार हे मैदानात उतरले त्यांनी कुठे मध्यस्थी करायला घेतलेली होती तसेच कुठेतरी मध्यस्थी करून परत काहीतरी चमत्कार होऊ शकतं अशा व्यासाने परत आज सिल्वर ओक येथे बैठक होती या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते पण शिवसेनेचे नेते उपस्थित नव्हते कारण की सुनील प्रभू यांनी बहुमत यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये मनोज सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी महत्वाची बैठक सिल्वर ओकवरती पवारांच्या घरी महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे बहुमत चाचणीच्या आदेशानंतर पवारांची बैठक पवारांच्या भेटीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
यांच्यासोबत काही नेते उपस्थित आहेत।